दरम्यान नवी मुंबईत मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांवर धावल्याची घटना घडली आहे. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करताच परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा वाढवली. यावेळी मतमोजणी केंद्रावर उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. विधान परिषद मतमोजणी केंद्राबाहेर सेना आणि भाजपचे कार्यकर्ते भिडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मतमोजणी केंद्राच्या बाहेरची ही दृश्य आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत. या दोघांमध्ये घोषणाबाजी सुरू होती, एकमेकांसमोर घोषणाबाजी सुरू होती आणि अशा वेळेला सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतरची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज महाराष्ट्रात 4 विधान परिषद परिषदांचे निकाल होते, त्यामध्ये शिवसेना आणि भाजप या दोघांनी बाजी मारलेली आहे. परंतु या कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना आणि भाजप दोघांचे उमेदवार आहेत, ते विजयी झालेले आहेत. त्यामुळे दोनही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते आपला आनंद साजरा करत होते. परंतु एकमेकांच्या समोर ही घोषणाबाजी सुरू होती आणि त्यानंतर ही परिस्थिती दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. कॅमेरा पर्सन नारायण परमार सह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई.